यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल जोरदार टाळ्यांचं धन्यवाद द्या, तुझे देवाबद्दल धन्यवाद द्या. सर्वजण जोरदार, सर्वजण हालेलुया. आमेन, हालेलुया, हालेलुया. सर्वजण आनंदाने म्हणू हालेलुया, आमेन. येशूच आम्हाला प्रति दुःखातून संकटातून सोडू शकतो, दुसरं काही पर्याय नाही. आमेन. ओ जय जयकार गीत गाव्या, देवाची आराधना करूया सर्वजण. Thank you.
Hallelujah.
येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 आले Bueno, solo son, hey. Aleluya, 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 aleluya. Oh, aleluya, 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 aleluya. Oh, aleluya, 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 aleluya. येशूचे सामर्थ्य किती महान, शैतानी वाऱ्यातून सोडविते. म्हणा येशूचे शैतानी वाऱ्यातून सोडविते. म्हणा येशूचे सामर्थ्य किती शैतानी, हो येशूचे सामर्थ्य किती महान, शैतानी वाऱ्यातून सोडविते. येशूचे सामर्थ्य किती महान, शैतानी वाऱ्यातून सोडविते. Hallelujah, 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 hallelujah. Sarva jana hallelujah, 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 hallelujah. Oh hallelujah, 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 hallelujah. Hallelujah, 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 hallelujah. रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडवीत. म्हणा येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून. पुन्हा एक बार सरस म्हणा येशूचे रक्त किती, ओ येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. Hallelujah, 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 hallelujah. Oh, hallelujah, 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 hallelujah. Oh, hallelujah, 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 hallelujah. गाऊने स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. म्हणा गाऊने स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. ओ गाऊने स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. गाऊने स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Jesus name.
дорога для Иисуса Христа. Горит огонь ярость, дорога для Иисуса Христа. Горит огонь ярость, арадна, 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 тужи арадна, 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 тужи Let's do this.
సర్వజన్ బైబుల్ ఓకే యోహాను గ్రంథ శుభవార్త 12:31 ఆ వచనం వాచు యోహాను 12:31 అత్తా హ్యా జగాచ న్యాయ హోతో అత్తా హ్యా జగాచ అధికారి బాహర్ టాకిలా జాయిన్ అత్త హ్యా జగాచ అధికారి బాహేర్ టాకిలా జాయిన్ ప్రైజ్ ది లార్డ్ మాచ్చా రవివారి మీ హ్యా విషయ తుమ్ చేసి బోలుతో తో శైతాన్ హర్లేలా హే దుష్టాత్మ యేషుచ అధీన్ హోతా హే आणि जे येशूवर विश्वास ठेवता आहे जे येशूचं नाव घेत आहे त्यांच्या अधीन होता आहे दुष्टात्मा येशूचं नाव घेत असताना दुष्टात्मा फळून जात आहे लोकांमधून निघून जात आहे कारण अकस्मात त्याचं पतन झाले अकस्मात येशूने त्याला पराभव करून शिष्यांना भूते काढण्यासाठी आजारी लोकांना बरं करण्यासाठी अधिकार देऊन पाठवत आहे त्याचा पदन त्याचा पराजय होत आहे त्यानंतर तुम्हाला मी सांगितले की जो बलवान आहे त्या बलवान माणूस किंवा शैतान जो लोकांमध्ये राज्य करत होता लोकांमध्ये सत्ता गाजवत होता त्याला बांधून म्हणजे त्याच्या अधिकाराला नष्ट करून देवाच्या राज्याची स्थापना लोकांमध्ये आणि जगामध्ये
येशूने केले, येशू करत आहे, म्हणून त्या सैतानी शक्ती आमेन काय होत आहे, पराभव होत आहे, हरत आहे, हरलेला आहे. कारण येशूच्या राज्यासमोर आमेन त्याचे राज्य टिकत नाही, आमेन त्याला उभं राहू शकत नाही, कारण येशू त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. येशूचं राज्य आमेन जगामध्ये स्थापलं गेलं आहे, आमेन स्थापलं जात आहे, त्याच्या पूर्णतेकडे जात आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. एक एक दिवशी एक एक परीक्षेला आम्ही सैतानिक युक्तीला आम्ही तोंड देऊन विजय मिळवत असताना शैतान आपल्याबद्दल भीत आहे, आपल्याबद्दल घाबरत आहे, कारण येशू आणि त्याचे लोक आम्ही त्याच्यावर विजय मिळवत आहे. त्याचं नाव घेऊन जे लोक जात आहे, येशूच्या नावामागे जे लोक उभं राहत आहे, त्या लोकांकडे बघून सैतान भीत आहे. कारण आपण कोणाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून उभं राहतो, येशूचे प्रतिनिधी म्हणून आपण उभं राहतो, म्हणून आपल्याकडे बघत असताना आणि येशू आपल्यामध्ये आपला द्वारे दिसत असताना शैतानाला आपल्याबद्दल भीती वाटत आहे. आमेन. ह्या दोन वचन तुमच्या समोर मी वाचून दाखवले आणि त्यातून तुम्हाला मी सांगितले की आमेन, कोणीही शैतानाला उंच करू नये. शैतानाबद्दल बोलत, शैतानी कार्याबद्दल बोलत, शैतानी शक्तीबद्दल बोलत, शैतानाला प्रशंसा देऊ नये, शैतानाला स्तुती देऊ नये, शैतानाला उंच करू नये. उलट आमेन आपल्या येशूबद्दल, आमेन त्याच्या सामर्थ्याबद्दल, आमेन त्याच्या विजयाबद्दल, आमेन त्याच्या महान अद्भुत कार्यांबद्दल आम्ही त्याच्या प्रशंसा केले पाहिजे, त्याला उंच केले पाहिजे. आपण कोणाला भिण्याची गरज नाही, शैतानाला दुष्टात्म्याला भिण्याची गरज नाही, कारण आपले येशू विजयी आहे आणि त्याच्या संधान आपण आहोत, आपण त्याच्यावर विश्वास ठेवत आहोत, म्हणून आम्हाला देखील विजय देऊन तो आम्हाला चालवणारा देव आहे. आज तिसऱ्या भागाकडे तुम्हाला मी घेऊन जात आहे. योहान कृत शुभवर्तमान 12:31, त्या ठिकाणी असं सांगत आहे येशू, सांगत आहे, आत्ता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकलं जाईल. सर्वजण म्हणूया, आत्ता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकलं जाईल. येशू ख्रिस्ताचं मरण, मृत्यू जवळ आल्यानंतर क्रूसावर मरण पवण्यासाठी, पापी लोकांच्या तारणासाठी, जगाच्या उद्धारासाठी, आम्ही जगाच्या पाप हरण करणारा खोकरा वदल जाणार आहे, त्या वेळ जवळ आल्यानंतर येशू सांगत आहे, आता जगाचा न्याय होणार आहे, जगाचा अधिकारी बाहेर टाकलं जाणार आहे. इथं कोणाबद्दल सांगत आहे? शैतानाबद्दल, शैतानी शक्तीबद्दल, आम्ही त्याच्या पराभवाबद्दल येशू इथं सांगत आहे. ऐका सर्वजण लक्षपूर्वक, येशू या जगामध्ये प्रगट होण्याच्या मागे मुख्य कारण काय आहे, मी तुम्हाला पहिला योहान कृत शुभवर्तमान 3 सांगितले होते. शैतानाच्या कार्याला नष्ट करण्यासाठी, शैतानाचं कार्य नष्ट करण्यासाठी येशू जगामध्ये आला. मग वधस्तंभावर मरण पत्करण्याच्या द्वारे, क्रूसावर मरण आम्ही पत्करण्याच्या द्वारे, आम्ही बलिदान होण्याच्या द्वारे त्या ठिकाणी येशूचा पराभव झाला नाही, तर त्या ठिकाणी कोणाचा पराभव होता आहे? शैतान, जो जगाचा अधिपती होता, आम्ही त्याचा पराजय होता आहे, तो बाहेर टाकला जात आहे. म्हणजे काय आहे, स्पष्ट सांगतो. जग हे जो शब्द आहे, वर्ल्ड, बायबलमध्ये विशेष करून 3 अर्थात वापरलं गेलेलं आहे. जग, एक युनिवर्स, कॉस्मिक वर्ल्ड. जग, पृथ्वी, त्याला जग हे जो शब्द बायबलमध्ये वापरलेला आहे. दुसरा अर्थ, जगामध्ये जीवन जगत असलेले जे लोक आहे, पीपल इन द वर्ल्ड, जगामध्ये जे लोक आहे त्या लोकांसाठी बायबलमध्ये जग हे जो शब्द वापरलेला आहे. ते वचन सर्व तुम्हाला वाचून दाखवू इच्छित नाही, वेळ नाही म्हणून. तिसरा, द सिस्टम ऑफ द वर्ल्ड, जगाची जो पद्धत आहे,
जगाचे जे सिस्टम आहे द एज द सिस्टम जगामध्ये जे शैली पद्धत जे आहे त्याला बाइबल मध्ये काय वापरलं आहे जग या शब्द वापरला आहे जगावर आणि जगातील गोष्टीवर हा म्हणजे त्या ठिकाणी जेगी जगातील जो सध्याचे जो सिस्टम आहे पद्धत आहे जे शैली आहे त्या गोष्टींवर प्रीती करू नये म्हणजे जगातील लोकांवर प्रीती करू नये असे नव्हे तर जग जो जो विश्व आहे जे युनिवर्स आहे त्याबद्दल नव्हे तर जगामध्ये जे शैतानी पद्धत शैतानी शैली आम्ही शैतानी रीत रिवाज जे आहे आम्ही त्या गोष्टीबद्दल मैत्री जोडू नये त्या गोष्टी पासून दूर राहणे ह्या अर्थात जग ह्या शब्द वापरलेला आहे. सर्वांचे लक्षात आले एक एक वजन वाचत असताना आपल्या लक्षात येणार ते. आज इथे सर्व वजन तुम्हाला वाचून दाखवू इच्छित नाही आम्ही, नंतर जेव्हा वेळ भेटेल आपण बघूया. ऐका आता या ठिकाणी येशू सांगत आहे की शैतानाला ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकलं जाईल. जगामध्ये जगावर पृथ्वीवर सत्ता चालवण्यासाठी अधिकार चालवण्यासाठी आमेन मनुष्याला देवाने आमेन या पृथ्वीमध्ये ठेवले होते. आदम आणि हव्वेला या पृथ्वीवर देवाने ठेवले होते परंतु आम्ही शैतानाचा गुलाम झाल्या कारणाने शैतानी शब्द ऐकून त्याप्रमाणे केले कारणाने आम्ही जग किंवा जगातील जे लोक आहे आम्ही जगातील जो पद्धत आहे आम्ही शैतानी गुलामगिरीमध्ये गेले. मग शैतानी पद्धतीने शैतानी विचाराने शैतानी शैलीने आम्ही लोक किंवा जग जीवन जगू लागले. परंतु त्या शैतानी सत्तेपासून शैतानी शैलीपासून शैतानी पद्धतीपासून लोकांना बाहेर काढणे लोकांना स्वातंत्र्य देणे ह्या उद्देशाने कोण आला जगामध्ये? येशू या जगामध्ये आला. किती लोकांच्या लक्षात आले? जेव्हा शैतान या जगाचा अधिपती असं म्हणतो, जेव्हा शैतान आम्ही या सध्याच्या काळातील आम्ही अधिपती असं म्हणतो, आम्ही प्रिन्स ऑफ द वर्ल्ड असं म्हणतो, याचा अर्थ असा आहे की जो जगातील सध्याची जो पद्धत आहे द सिस्टम ऑफ द वर्ल्ड आम्ही ते जगिक लोक शैतानी मार्गाने शैतानी पद्धतीने शैतानी जे आणि विचाराने जीवन जगत आहे त्या विचारातून त्या पद्धतीतून त्या गुलामगिरीतून मनुष्याला सोडू साठी कोण जगामध्ये आला? येशू ख्रिस्त जगामध्ये आला आम्ही त्याच्या सत्ता नष्ट करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पूर्वी तुम्ही आणि मी जे ख्रिस्त विरहित आहे ते कुठल्या पद्धतीने जीवन जगत आहे? एफेसकरासपत्र दुसरा अध्याय दूसरा वजन बचा. एफेसकरास पत्र दूसरा दिया दूसरा वजन. आता कार्य करणारा आत्म्याचा अधिपती अंतरिक्षातील राज्याचा अधिपती. आता खाली सर्व वाचत असताना आमच्या लक्षात येत आहे म्हणजे पूर्वी अंतरिक्षात राज्य करणार जो अधिपती आहे शैतान आहे. आमेन जे आमेन येशू मध्ये नाही आमेन येशू वर विश्वास ठेवत नाही आमेन त्या लोक कोणाच्या धोरणाप्रमाणे चालत आहे? शैतानी धोरणाप्रमाणे शैतानी शैलीने शैतानी संप्रदायाने शैतानी विचाराने चालत आहे. पूर्वी आम्ही देखील तसं होतो परंतु येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे आम्ही त्याच्या बलिदानाद्वारे शैतानाचा जो अधिकार आहे सत्ता आहे त्यातून काय केले? येशूने आम्हाला सोडवले आम्हाला स्वतंत्र केले. आता बघा आपण वाचलेल्या वचनामध्ये योहान ग्रंथ शुभवर्तमान 12 अध्यायामध्ये आम्हाला असे पाहायला मिळाले. पुन्हा एकदा त्या वचन वाचा 12:31. पुढे मी पृथ्वी पासून उंच झाले ते कशाला दाखवत आहे? येशू ख्रिस्ताच्या मृत्यूला दाखवत आहे.
యేసు క్రీస్తు క్రూసావర్ మరణ పౌతస్థానా యేసు మన తాయికి జవ మీ పృథ్వీ పాస్ ఉంజ జాలే మంజే కాయ హోనారా హే జగాచ జో అధిపతి ఆహే తెలా బాహర్ తాకిల జానార్ మంజే సర్వ లోక్ కాయ కర్నార్ పుడవర బచా सर्वाना माझ्याकडे आकर्षित करणार म्हणजे शैतानाला वाटले की येशूच्या क्रूसावर जो मृत्यू आहे मरण आहे आम्ही त्या मृत्यू मरण आम्ही येशूचा अंध आहे आम्ही येशूच्या मार्गाचा अंध आहे असं वाटत असताना येशू म्हणत आहे की क्रूसावर मरण पवण्यासाठी आम्ही मरण पत्करण्यासाठी मी आलो त्याद्वारे काय होत आहे जे लोक शैतानी सत्तेखाली आहे शैतानी अधिकाराखाली आहे आम्ही ते सर्व माझ्याकडे बघणार माझ्याद्वारे त्याला प्राप्त तारण प्राप्त होणार माझ्याद्वारे त्याला मुक्ती प्राप्त होणार म्हणजे पूर्णपणे शैतानी सत्तेपासून शैतानी जो पद्धत आहे सिस्टम आहे आम्ही त्यातून त्यांना सुटकारा मिळणार आहे. किती लोकांना समजत आहे मी जे सांगत आहे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे काय झाले आम्ही येशूकडे आम्ही विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्यांच्या संख्या वाढत गेले जे सैतानी सत्तेमध्ये पापाच्या सत्तेमध्ये जे जीवन जगत होते आम्ही त्या लोक येशूकडे बघत आम्ही येशूकडे पाहत आम्ही त्यांना तारण प्राप्त होत आहे. तो उंच केला गेला आणि त्याच्याकडे जे बघत आहे आम्ही त्यांना तारण प्राप्त होत आहे. किती लोकांच्या लक्षात आले हालेलुया. आम्ही त्याद्वारे कोणाचा सत्ता नष्ट होत आहे शैतानी नष्ट सत्ता शैतानी पद्धत पद्धतीमध्ये शैतानी धोरणामध्ये शैतानी सत्तेमध्ये होते त्या सत्तेतून बाहेर पडत आहे आणि देवाच्या राज्याची स्थापना होत आहे त्या राज्याचा विस्तार होत आहे वाढत जात आहे त्यानुसार शैतानी शक्ती शैतानी सत्ता पराभव होऊन आम्ही पूर्णपणे नष्ट होत आहे. किती लोकांच्या लक्षात आले अजून शैतानाचा पूर्णपणे देवाने नाश केले नाही परंतु शैतानाचा काय केले देवाने पराभव केले. तो आता हरलेली जी अवस्था आहे त्या अवस्थेत आहे आपले येशू विजयी आणि त्याच्या बरोबर जे लोक आहे आम्ही त्या लोकांना देखील काय मिळत आहे विजय प्राप्त होत आहे. प्रेस लॉर्ड. अजून जेवढे काही मिनिट अजून माझ्या समोर आहे अजून एक वचन वाचून त्यातून काही गोष्टी आठवण करून देऊन पुढे जाण्यासाठी चित आहे. कलिसिकरास पत्र दुसरा अध्याय 15 वचन वाचा. कलिसिकरास पत्र दुसरा अध्याय 15 वचन. वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांना उघड उघड काय केले प्रदर्शन केले त्यांना वधस्तंभावर पुन्हा एकदा वाचा. वधस्तंभावर जयोत्सव करून वधस्तंभावर जयोत्सव करून जयोत्सव कुठं आहे वधस्तंभावर ते बलिदान त्या त्याग पूर्ण आम्ही जो बलिदान आहे अर्पण आहे त्या अर्पणाद्वारे त्या ठिकाणी येशू काय करत आहे जयोत्सव करून जे अधिकारी जे सत्ताधीश शैतान या सर्व लोकांना काय करत आहे उघड उघड त्याचं प्रदर्शन करत आहे. वधस्तंभावर क्रूसावर येशू ख्रिस्ताचा मरण काय नव्हता पराजय नव्हता. वधस्तंभावर क्रूसावर येशूचं बलिदान आम्ही त्या पराभवाला दाखवत नाही तर काय दाखवत आहे त्याच्या विजयाला दाखवत आहे. आम्ही त्या वधस्तंभावर क्रूसावर तो काय करत आहे जयोत्सव करत आहे. आमेन. किती लोकांना समजले बघा रोमी जे अधिकारी आहे जनरल्स रोमन जनरल्स आहे जे अधिकारी लोक आहे एक देशावर किंवा एक राज्यावर किंवा एक विशेष प्रांतावर विजय मिळवल्यानंतर ते काय करतात असं माहिती आहे काय शत्रूच्या हातातील जे राजा असेल कोण असो त्यांच्या हातामध्ये जे काही हत्यार आहे शस्त्र आहे सर्व काढून घेतात आणि रोमी शहरातून जे विजयी झालेले जो सैन्य आणि राजा किंवा जनरल ते असे जातात घोड्यावरून आणि पाठीमागून जे पराभव झालेले जो सैन्य आहे आणि राजा आहे
त्यांच्याकडे सर्व शस्त्र सामग्री काढून ठेवलेला आहे आणि काही शस्त्र शस्त्रविरहित जे काही हत्यार विरहित ते काय करत आहे ह्यांच्या मागे येत आहे. म्हणजे त्या जे प्रोसेशन आहे ते मार्च करत जात असताना असं त्या लोक म्हणत आहे की हे बघा ह्यांना आम्ही पराभव केला आहे, ह्यांच्या हातातील शस्त्र आम्ही काढू टाकलेलं आहे, हे आता आमचे गुलाम आहे, आता आम्ही विजयी आहे, हे हरलेले लोक आहे. त्या संदर्भात या ठिकाणी प्रेषित पौल यांच्याद्वारे पवित्र आत्मा लिहून ठेवलेला आहे की त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून स्ट्राइट नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. म्हणजे आम्ही येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे मृत्यूद्वारे येशूने काय दर्शवले काय दाखवले आमेन. हे जे सैन्य आहे शैतानी सैन्य आहे हरलेला आहे. जो शैतान आहे जो अधिपती आहे तो हरलेला आहे. आम्ही मी त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. आता आम्ही मी त्याच्या सत्तेखाली नाही तर आम्ही ते माझ्या अधीन आहे, आम्ही माझ्या अधिकाराखाली आहे. मी त्याच्यावर विजय मिळवलेला आहे आणि मनुष्याला देखील त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी अधिकार मी दिलेला आहे. किती लोकांनी वचन याचा जे खोल अर्थ तुम्हाला समजले पाहिजे. जर याचा अर्थ आम्हाला समजले तर शैतानाबद्दल आम्ही भिणार नाही. मंत्र तंत्र जादू टोणा ना हे ते शैतानी भीती आम्हाला लोक दाखवत असताना आम्ही त्याबद्दल घाबरणार नाही. कारण का आमच्या येशूने त्याला वधस्तंभावर आम्ही त्याच्यावर जयोत्सव करून उघड उघड त्याचं प्रदर्शन केलेलं आहे. आमेन आमेन. त्या काळामध्ये अनेक जे आत्म्या आहे आत्म्यांबद्दल शिकवण एक वचन वाचूया. पलतीमोती वेळ नाही म्हणून मी असं पळून जात आहे. पलतीमोती 4:1 वाचा. पलतीमोती 4:1 भूताचे शिक्षण दिव्य दूधांबद्दल वेगवेगळे शिक्षण त्याचा नादी कोण लागणार? मनुष्य. समजले? वेगवेगळ्या आत्म्यांबद्दल भूतांबद्दल दुष्टात्म्यांबद्दल त्या शिक्षणाच्या मागे दुष्टात्माच्या कार्याबद्दल दुष्टात्माच्या शक्तीबद्दल आम्ही त्याला गौरव देऊन त्याला महिमा देऊन त्याबद्दल भीती लोकांमध्ये उत्पन्न करून अशा प्रकारे एक काळ येणार आहे असं त्या ठिकाणी पौलाने आम्ही उल्लेख केला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून लोकांमध्ये एक भीती उत्पन्न होत आहे. कोणाबद्दल? भूतांबद्दल, दुष्टात्म्यांबद्दल, शैतानाबद्दल. परंतु आज ह्या गोष्टी आमच्या लक्षात असले पाहिजे की दुष्टात्मावर शत्रूवर आमेन देवाने विजय मिळवले, येशूने विजय मिळवले. त्या विजयामध्ये आम्ही देखील सहभागी आहे, आम्ही देखील त्याचे एक भाग आहे, आम्हाला देखील विजय सुनिश्चित आहे. ह्या गोष्टी ह्या वचनाद्वारे आम्हाला समजून येत आहे. आमेन. म्हणून आपण कोणाबद्दल भिण्याची गरज नाही, शैतानाबद्दल भिण्याची गरज नाही, त्याला उंच करण्याची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. कारण तो हरलेला आहे. त्याच्याबद्दल काय मी एवढं काळजी करायची, त्याच्याबद्दल काय एवढं टेन्शन घ्यायचे. म्हणून तुमच्या मनामध्ये जर कोणी भूतांबद्दल शैतानाबद्दल दुष्टात्माबद्दल भीती उत्पन्न होण्यासारखे आम्ही गाभरून आण जाण्यासारखे काहीतरी शिकवता तर सांगत असेल तर आम्ही ते देवापासूनही हे गोष्टी लक्षात असले पाहिजे. कारण आम्हाला कोणाला उंच करायचं आहे? येशूला उंच करायचं आहे. आम्ही शैतानाबद्दल भीती नव्हे, येशूबद्दल भीती आदर आमच्यामध्ये उत्पन्न झाले पाहिजे. आम्ही शैतानाबद्दल आम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, कारण तो हरलेला आहे. पटकन 2-3 वचन वाचून समाप्त करतो. आमेन. पटकन मला वाचून मदत करा. आमेन. तो पहिले योहान 3:8 वाचा. पहिले योहान 3:8. सैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला. कशातरी प्रगट झाला? शैतानाचे कार्य नष्ट करण्यासाठी. मत्तै 8:29. मत्तै 8:29. हा
कोण ओरडत आहे? दुष्टात्मा ओरडत आहे कोणाला बघून? दुष्टात्माला बघून येशू ओरडत नाही, तर दुष्टात्मा येशूला बघून ओरडत आहे. आमेन. त्या नाव घेऊन आपण जात असताना देखील आम्ही दुष्टात्माबद्दल आरडाओरडा करण्याची गरज नाही, तर शैतानाला आमच्याबद्दल भीती वाटणार आहे. मार्क 1:24 वाचा. मार्क 1:24. हा, शैतान दुष्टात्मा ओरडत आहे, येशू तुम्ही का आमच्यामध्ये पडतोस? कारण त्याला माहित आहे की हा आमच्यामध्ये पडले तर आमच्या काही खरं नाही. प्रेज द लॉर्ड. कारण येशू बद्दल त्यांना भीती वाटत आहे, देवाच्या पुत्राबद्दल त्यांना भीती वाटत आहे. आमेन. इब्री लोकास पत्र 2:14 वाचा. इब्री 2:14. मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान. मरणाने शून्यवध करणे, मरणाने शून्यवध करणे कोणाला? शैतानाला. आम्ही मरणावर सत्ता गाजवणारा शैतानाला. आम्ही ख्रिस्ताच्या मरणाने शून्यवध करण्यासाठी ख्रिस्त आला. आम्ही त्याच्या मरणाने त्याच्या शून्यवध केले, आम्ही त्याला पराभव केले, त्याला आम्ही शून्य असं बनवले. आम्ही येशू शैतानावर विजय मिळवलेला आहे. त्या अधिकार येशूने तुम्हाला आणि मला दिले. आम्ही शैतानावर आम्ही अधिकार, आम्ही सत्ता गाजवण्यासाठी. आमेन. आपण आता त्याच्या गुलाम नाही, त्याच्या अधिकाराखाली नाही, तर आम्ही शैतान येशूच्या नावाने घाबरत आहे. माझे शब्द मी ते समाप्त करू इच्छितो. आमेन. भरपूर वचन आहे बायबलमध्ये, परंतु मी बंद करू इच्छित आहे. मी तुम्हाला 5 गोष्टी आम्ही ह्या आम्ही वचनाद्वारे या संदेशामध्ये मी तुम्हाला सांगितले. आमेन. प्रेज द लॉर्ड. जे अंधकार जो सैन्य आहे, सत्ता आहे, शैतानी आमेन किल्ला आहे, आमेन शैतानी कोटा आहे, ते काय झालेलं आहे? येशूने त्याच्यावर विजय मिळवून शैतानाला पराभव करून आमेन त्याच्या आगस्मात त्याच्या त्याला काढून टाकले. येशू विजयाची घोषणा केली. दुसऱ्या वचनात मी तुम्हाला सांगितले की आमेन देवाचं राज्य आमेन स्थापले गेल्या कारणाने, येशूच्या राज्याची घोषणा केल्या कारणाने आम्ही शैतानी सत्तेपासून लोक बाहेर पडले. जो बलवान आहे तो बांधला गेला आणि त्याच्या अधिकारातून लोक मुक्त झाला आणि तो आता हरलेल्या अवस्थेत आहे. आमेन. तसंच आम्ही शैतानी आमेन भूप्रदेशावर भूभागावर आमेन येशूने आक्रमण केले आणि त्याच्या सत्तेखाली जे लोक आहे त्याला त्या लोकांना त्या सत्तेतून येशूने बाहेर काढले. आमेन. तसंच क्रूसावरच्या मरणाद्वारे येशूने काय केले? सैतानाला मारले, किंवा शैतानाला जो अधिपती आहे त्या अधिपतीला आम्ही खाडून टाकले आणि तो अधिकार आम्ही त्याच्या हातात घेतले. सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे, सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. आम्ही सर्व सैतानी सिस्टम पासून लोकांना येशूने बाहेर काढले. आमेन. प्रेज द लॉर्ड. तसंच आम्हाला वाचायला मिळाल्याप्रमाणे आम्ही शैतानाला वधस्तंभावर पराभव करून, वधस्तंभावर जयोत्सव करून, त्याला उघड उघड प्रदर्शन करून आम्ही त्याला लाज वाटण्यासारखे, त्याला लाजवण्यासारखे लोकांसमोर दाखवले की हा हरलेला आहे, मी त्याच्यावर विजयी आहे. आमेन. त्या अधिकार तुम्हाला आणि मला देऊन जावा. सुवार्ताची घोषणा करा, राज्याचा विस्तार करा आणि शैतानाच्या अधिकाराखाली जे लोक आहे त्यांना त्या अधिकारातून बाहेर काढा. आम्ही शैतानीच्या अधिकारातून बाहेर काढून देवाच्या राज्यामध्ये लोकांना आणा. ह्या अधिकार देऊन देवाने तुम्हाला आणि मला पाठवलेला आहे, ते अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आमेन. आता आपण कोणाला घाबरू? फक्त देवाला घाबरू. आमेन. 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 जे काय शैतानी शाप मंत्र तंत्र जादू टोणा हे ते सांगून आमच्याकडून फायदा उचलण्यासाठी कोणाला अनुमती द्यायची नाही. आमेन. येशूने क्रूसवर सैतानला काय केले? हरवले. आमेन. येशू आपला विजयी आहे. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया.